मॅन ऑफ द मॅच देत असताना त्यांच्या शुभ असते. वेल प्ले विशाल, खूप चांगली बॅटिंग केलीस आणि पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन कालच्या दिवसासाठी. कल्पेश देखील या, कल्पेशसाठी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. वेल प्ले कल्पेश, खूप चांगली बॅटिंग त्यानं देखील केली आणि मॅच जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये आलाय. चेंज द गेम वडवली बी. नेक्स्ट मॅच तुमच्या समोर पडलेगाव टीम बॅटिंगसाठी उतरेल. क्रिकेटचा क्लास तुम्हाला पाहायला मिळेल. डाव्या हाताचा मयूर तर उजव्या हाताचा फलंदाजील स्वप्नील मात्रे. त्यांची बॅटिंग पाहण्यासाठी प्रेक्षक सज्ज आहे. पडलेगाव संघाचा पाठीराखा प्रेक्षक वर्ग आणि या ऐकूयात मॅच मध्ये राहुल भोईर यांना. थँक्यू. राहुल ओमकार. तर जाऊया मॅच कडे. चला गेम प्ले करूया आपण. आमचे ऑफिशियल पंच इशारा आलाय स्ट्रायकरला स्वप्नील मात्रे. मागच्या मॅच मध्ये चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला होता. पहिलाच बॉल आहे फुल लाईन रिव्ह्यूचा फेकला होता. हेमंतने मागच्या मॅच मध्ये खूप चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला होता. ऑल ऑफ खेळ खूप चांगला होता. मग ती गोलंदाजी असो ती फलंदाजी असो गौरीपाडा विपक्ष आदर्श पडले. कल्याण शहरातील एक चांगला खेळ एक चांगला संघ आपण बघतोय. तर दुसऱ्या बाजूने डुंबलीमधून बिलॉंग करतोय आदर्श पडले संघ. मयूर टाकोर आहे. मागच्या मॅचमध्ये मयूरने 2 चौकार दाखवले होते. तर या मॅचमध्ये मयूर कशा प्रकारचा खेळ करतोय बघणं गरजेचं आहे. एक चांगली मॅच एक चांगला संघर्ष एक काटेकी टक्कर आपल्याला मैदानाच्या मध्ये नक्कीच पाहायला भेटेल. क्षेत्रक्षरमध्ये सातत्याने वारंवार मात्र बदल केला जातोय. चला रवी हेमंत थोडा वेळ घ्या, वेळ मात्र कमी घ्या प्लीज. शेवटचा अंतिम दिवस आहे. मयूर साठी पहिलाच बॉल मध्ये खोदून गेले समोर खेळलेत. आउटफील पास आहे. प्रयत्न करतील मयूर मात्रे मात्र प्रयत्नांना मात्र यश लाभत नाहीये. चांगल्या प्रकारची फलंदाजी पहिल्या मॅच मध्ये सुद्धा अशाच प्रकारचा खेळ केला होता इथन मयूर ठाकूरने. मात्र या मॅच मध्ये सुद्धा 4 चौकारने आगाज केलाय. 4 धावा. चांगली सुरुवात मयूरच्या माध्यमातून. यावेळेस फक्त दिशा दिलीये. डोक्याला जास्त जास्त वापर. क्लास खूप चांगला आहे. चांगल्या प्रकारची फलंदाजी मयूरला मदत आम्हाला सोपन असेल. 1 सेकंड बॅक टू बॅक दुसरा बॉल वरती दुसरा चौकार. युवाच्या माध्यमातून काय फलंदाजी केली जातीये. क्लास किती चांगला आहे. आपल्याकडे गुणवत्ता किती याचं मात्र प्रत्यक्ष उदाहरण दाखवलं जातोय. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी. तिसऱ्या बॉल वरती हा 3रा चौकार.
संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून या दैमान भक्ता मात्र तिचे करण्याचा प्रयत्न होता, पाडम स्लिप करण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न या दरम्यान इथं फसलाय. तोपर्यंत धाव नक्कीच एक येईल, स्ट्राईक रुटेड होईल. एका धाव्याने संघाची धावसंख्या एकने जाते पुढे. पलकावरती एकूण धावा इथं येतील 14. यावेळेस ऑपड्रॉच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची फलंदाजी, अप्लातून खेळ होतोय. यावेळेस दोन्ही फलंदाज सेट झालेत आणि चांगल्या प्रकारचा आपल्याला खेळ इथनं पाहायला भेटतोय. तर षटक क्रमांक मात्र इथनं झाला कम्प्लीट पहिला आणि आपल्या षटकाच्या अखेरीस पलकावरती एकूण धावा 16 धावा पलकावरती. मात्र इथनं येत्या षटक क्रमांक पहिला कम्प्लीट झालाय. थँक्यू डीजे. तसेच साब्यावरून बिलॉंग करत आहेत नितीन म्हात्रे यांचं शुभ आगमन झालं आहे. तर त्यांना विनंती आहे की त्यांनी लगेच याच्या व्यासपीठावरती आपले स्वागत आहे. बाईकी आयोजित गावदेवी चषक 2018 पर्व वसार च्या माध्यमातून स्पर्धेचं आपण आयोजन बघतोय. खूप चांगल्या प्रकारचं आयोजन, चांगल्या प्रकारचं आम्हाला सहकार्य आमच्या प्रेक्षकांचं, आमच्या मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं चांगल्या प्रकारचं आम्हाला सहकार्य लाभलं आहे. ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा मात्र कव्हर केली जाते. दोन कॅमेरे आहेत, मात्र खूप सारी मेहनत घेतली जाते. त्याच्यामध्ये गौरव असतील, आशिष असतील, भूपेश असतील, सर्व त्यांची टेक्निकली टीम हरी असतील, सर्व आमचे कॅमेरामॅन असो, लाईव्ह स्कोर सुद्धा तुम्हाला मात्र पाहायला भेटेल. एक चांगली संकल्पना आहे ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ग्रामीणच्या खेळाडूंना एक आगळ्यावेगळा नक्कीचा प्लॅटफॉर्म आहे. त्यांच्या माध्यमातून जेव्हा क्रिकेट सीझन संपली होती तेव्हा मात्र आम्ही संवादच्या माध्यमातून सुद्धा खूप साऱ्या खेळाडूंशी आम्ही चर्चा केली. खूप साऱ्या खेळाडूंची मात्र मुलाखत संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून GTCच्या माध्यमातून आजवर कव्हर केल्या जात आहेत. खास करून ग्रामीण खेळाडूंना एक आगळावेगळा प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न आहे. एक चांगली संकल्पना. जल्पेश बोर असतील, सूरज म्हात्रे असतील, अतिश असतील, तेजीत असतील, त्यांची सगळीची सगळी टीम खूप सारी मेहनत घेतात त्याच्यावर सामन्याकडे. मॅच मात्र खूप चांगली आहे, रप अँड टप सामना आहे आणि एक चांगला संघर्ष आपल्याला पाहायला भेटेल. या वेसा चेंडू लेन खूप लवकर रीड केली आहे. चांगल्या प्रकारची फलंदाजी, चांगल्या प्रकारचा क्रिकेट होते मैदानावरती. लहान आणि मिड विकेटच्या बरोबर मधून चेंडू आता सीमेरेच्या पलीकडे मयूर ठाकूरच्या बॅटमधून ब्रँडेड षटकार. थँक्यू प्रेम. प्रेम सुद्धा आमच्यासोबत मात्र जॉईन झाले आहेत. आपले स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. चांगल्या प्रकारची आपण स्पर्धा मात्र इथं आपल्याला पाहायला भेटते, कारण आताच आपण GTCचं वर्णन केलं आणि खूप सारे आपल्याला ऑनलाईन प्रेक्षक आमच्यासोबत जॉईन आहेत. त्यांनी मात्र आताच आपला स्मार्टफोन ऑन केला आहे लॅपटॉपच्या कम्प्युटरच्या माध्यमातून किंवा मोबाईलच्या माध्यमातून जर तुम्ही स्पर्धा पाहत असाल तर आपले स्वागत आहे. फक्त दिशा दिली आहे, चांगल्या प्रकारची फलंदाजी, आपल्यातून ताकद आहे, कलात्मक फटका, चांगल्या प्रकारची फलंदाजी, षटकार. अजून एक षटकार जर मारला मयूरने तर रोख रक्कम नक्कीच आमचे माजी उपसरपंच वसारगावचे सन्माननीय केतन शिलार यांच्याकडनं रोख रक्कम पारितोषिक 1000 रुपयाचं, कारण का मयूरने इम्प्रेस केला. मयूरच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी. अप्लातून फलंदाजी होती, क्लास बॅटिंग होती मैदानाच्या आतमध्ये, चौफेरी फटकेबाजी. मात्र याच्यासाठी जाणला जातो मयूर ठाकूर, छोटा पॅकेट बना दामाका. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी. या दरम्यान क्रॉस द लाईन मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटचा बरोबर संपर्क येत नाहीये. आता मात्र पुन्हा एकदा वारा
आपण बघू शकाल मैदानाचा चौफेर क्लायमेट खूप चांगला झालाय. क्रिकेटला अनुकूलच वातावरण आहे. चांगल्या वातावरणामध्ये चांगल्या क्लायमेटमध्ये एक चांगली स्पर्धा आता मात्र आपल्याला पाहायला भेटते. पलकावरती एकूण धावांचा आपण विचार केला इथं येत आहेत. यावेळेस 29 धावा पलकावरती. षटक मार्गस्थ असताना या दरम्यान दुसरं पहिल्या षटकामध्ये तब्बल हेमंतच्या 16 धावा आल्या. मात्र यावेळेस क्रॉस लाईन केल्या शूटमध्ये डीपमध्ये जातोय. लांगांच्या दिशेत क्षेत्ररक्षक आहेत मयूर खूप वेगाने. मात्र मयूर ठाकूर धावचित खूप कमी बाद होतात. मात्र वेगाने दोन धावा इथं कम्प्लीट झाल्या आणि दोन धावेच्या मध्ये त्याने संघाची धावसंख्या दोन्ही जाते पुढे. पलकावरती एकूण धावा इथं येतील यावेळेस 31. 31 धावा पलकावरती येत आहेत. वारा मात्र चौफेरी वाहतोय तर वाऱ्याचा फायदा मात्र होईल का तर वाऱ्याचा बेनिफिट नक्कीच. मात्र एखादा संघ एखादा खेळाडू घेईल कारण का क्लायमेट आता खूप चांगला झालाय. चांगला क्लायमेट मध्ये एक चांगली दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला भेटतीय. चेंजअप पेस आहे गतीमध्ये मिश्रण त्याचा फायदा झाला कारण का शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता चेंडू आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी कारण का खूप सारा आत्मविश्वासाने मात्र इथं गोलंदाजी केली. विलासच्या माध्यमातून एक सिनियर खेळाडू आहेत खूप सर्वच्या दानगा अनुभव आहे आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी विलासच्या माध्यमातून गौरीपाडा संघासाठी करत असताना आदर्श पडले. विपक्ष गौरीपाडा बिग फाईट मॅच आहे काडेकी टक्कर आहे रपांटप सामना आपल्याला शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत पाहायला भेटेल. यावेळी चेंडू खराब होता त्याचा मात्र फायदा घेऊ शकत नाहीयेत. मात्र पंचांना लाईनचा विचार करावा लागतोय. स्वेर चेंडू येतो अवांतर धाव. अवांतर धावाने संघाची धावसंख्या अजून एकने जाते पुढे. पलकावरती एकूण धावा येथे येतील. या दरम्यान 32 32 धावा. चंदन मडवी आमच्यासोबत आमच्या ऑफिशियल गुन्हे संकलेखक आहेत. त्याच्यानंतर रुपेश आहेत रुपेश फुलवरे आमच्यासोबत जॉईंड आहेत गुन्हे संकलेखक. आपले स्वागत आहे. त्याच्यानंतर लाईव्ह स्कोर च्या माध्यमातून आमच्यासोबत आहेत जी टी सीचे भूपेश आपले स्वागत आहे. चेंडू खूप चांगला होता वाड्यामांचा खूप सुरेख वापर क्षेत्रशी तिकडे सागर चांगला क्षेत्रशन सागर मात्रच्या माध्यमातून तोपर्यंत अजून इथं एक धाव कम्प्लीट केली जाते आणि एका धावाने संघाची धावसंख्या जाते एकने पुढे. पलक्यावरती एकूण धावा इथं येतील. यावेळेस 33 धावा पलक्यावरती इथं येतात. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिरला म्हणजे 12 बॉलमध्ये एक चांगली धावगती उभारली कारण का पहिल्या षटकामध्ये हेमंतने तब्बल धावा खर्च केला 16 आणि या षटकामध्ये विलासने तब्बल धावा खर्च केला 17. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिरला आहे म्हणजे डिन्स ब्रेक नाही आहे. चला आपल्याला गेम प्ले करायचा लगेचच. डिन्स ब्रेक नसेल. थँक्यू डीजे. आमच्याकडे वेळ नाहीये. संपल्याच्या नंतर तुम्हाला नक्कीच आम्ही पाण्याची व्यवस्था करू. एक एकच्या ऐवजी दोन तुम्हाला पाण्याच्या मी बिस्लरच्या बॉटल देऊ पण आता आमच्याकडे वेळ नाही सॉरी. चला आपण लगेच गेम प्ले करूया. दोन षटकाचा खेळ संपला. दोन षटकामध्ये पलकावरती एकूण धावा इथं या दरम्यान येतील. 33 धावा चेंज द गेम. वडिलीबी संघ क्वालिफाय झाला आहे. त्या संघासोबत कोणता संघ दोनात करेल. एका बाजूने गौरीपाडा दुसऱ्या बाजूने आदर्श पडले. पडले की गौरीपाडा गौरीपाडा की पडले. मात्र या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सेकंड इनिंगमध्ये पाहायला भेटेल. तर फर्स्ट इनिंगमध्ये किती धावा म्हणलं जातील. रवी म्हात्रे वेगवान गोलंदाज. वेग बघा किती आहे कारण का मागच्या मॅचमध्ये दाखवून दिलं रवीने कारण का 6 बॉलमध्ये फक्त 14-15 धावा हव्या होत्या आणि त्या मॅचमध्ये काय वापसी केली अप्रतिम गोलंदाजी आणि पूर्णपणे चारुकांनी चित केलं फलंदाजांना आणि चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला होता रवीने. ओवर द विकेट. यावेळेस मात्र लाईन बघावी लागते. आमचे ऑफिशियल पंच आहेत राजेश वायले यांच्याकडनं मात्र आमच्याकडे इशारा येतोय. खराब चेंडू अवांतर धाव. अवांतर धावाने संघाची धावसंख्या एकने जाते पुढे. पलक्यावरती एकूण धावा येते देईल 34. षटक मार्गस्थ तिसरा सामना बघतो. गौरीपाडा विपक्ष आदर्श पडले. यावेळेस काय विकेट फक्त दिशा दिली नटरा स्टाईलने. चांगल्या प्रकारची फलंदाजी चांगल्या प्रकारचा क्रिकेट इथनं मात्र स्वप्नेला थांबवणं सोपं नसेल. षटकार. बंद करण्यासाठी यावेळेस वीरेंद्र सेवकची आठवण करून देणारा फटका. काय फटका होता नजाकत बरा फटका. फक्त दिशा दिली डोक्याचा जास्त जास्त वापर चांगल्या प्रकारची फलंदाजी अजून एक चांगला फटका चौकार.
आम्ही स्वप्नील मात्रेचा नक्कीच चर्चा केली, आम्ही अजून मात्र सराव सुरू केला नाहीये, मात्र मी तर म्हणेल लेदरबॉलचा सराव नक्कीच तुम्ही करता, त्याचाच बेनिफिट कदाचित आता मात्र मैदाना शॉटमध्ये स्वप्नील होत असेल, कारण का लेदरबॉलला खूप साऱ्या मोठ्या संख्येने ते खेळत असतात. तर पलकावरती एकूण धावा जाऊया आपण, धापलकावरती जर विचारलं गेलं तर इथनं 44 44 44 धावा आतापर्यंत नोंदवल्या जात आहेत. 44 धावेची भागीदारी दोघांमध्ये राईट अँड लेफ्ट अँड कॉम्बिनेशन, जेव्हा जेव्हा आदर्श पडले संघ असतो तेव्हा तेव्हा मयू ठाकूर आणि त्याच्यानंतर स्वप्नील मात्रे आपल्याला पाहायला भेटतात सलामीसाठी. आणि आजवर चांगली भागीदारी, आजवर चांगले सामने जिंकून दिले आहेत, मात्र यावेळेस चेंडू जातोय खूप वेगाने, गोलीच्या वेगाने जातोय, प्रयत्न मात्र केला होता मयूर मात्रेने, मात्र चेंडू त्याला थांबवता येणार नाहीये, यश मात्र त्याला मिळत नाहीये, चेंडू जातो सीमेरेषे पलीकडे चौकार. हिट केला आहे, अपील स्ट्रॉंग आहे, मात्र दुसऱ्या धावेसाठी एकदा कॉल केला जातोय. 50 कंप्लीट यावेळेस होते, मी आधीच म्हटलं होतं मयूर ठाकूर धावचीत बाद होणार नाहीयेत. डबल या गोलंदाजाला सुद्धा, मात्र डबल 17 धावा या गोलंदाजांनी खर्च केला. पहिले षटक आपण बघितलं, या दरम्यान 16 धावांचा, दुसरं षटक आपण बघितलं 17 धावांचा, आपण तिथं षटक बघितलं 17 धावा. प्लीज पाणी नसेल, प्लीज पाण्याची मागणी प्लीज आपण करू नका, कारण का आमच्याकडे अजिबात वेळ नाही हर्षल, कारण का याच्यानंतर आम्हाला सर्व सामने कव्हर करायचे आहेत. अंधार खूप लवकर होतो, कारण का कालच्या दिवसामध्ये सुद्धा आम्हाला खूप लवकर लवकर आम्ही सामने सर्व कव्हर केले होते. अक्षय तुमच्या भावना आम्हाला समजतात, पण सॉरी मलंगड विभागामध्ये जास्त लवकर अंधार होतो, डोंगर दहींचा नक्कीच हा मलंगड आणि निसर्गमय वातावरण आहे या विभागात. जेव्हा जेव्हा तुम्ही हेल हर्षल बघायला तर खूप चांगला क्लायमेट असतो या विभागामध्ये, खास करून मलंगडच्या मलंगड नगरीमध्ये. हा शेंडू फक्त दिशा दिलीये, काय फलंदाजी होतीये, मयू ठाकूरला कोण थांबवणार हा मॅडम खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय, कारण का जेव्हा स्ट्राईक येते मयूरकडे तेव्हा मात्र मयूर हल्ला बोल करतोय, एका बाजूने स्वप्नीलचा हल्ला बोल आहे तर दुसऱ्या बाजूने मयूर सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा खेळ करतोय. चौफेरी फटकेबाजी होती आणि अजून 4 धाव्या ऍड होतील आणि 4 धाव्याने संघाची धावसंख्या धापालकावरती 54. अजून मयू ठाकूर कोण कोणावरती मात्र यावेळेस हल्ला बोल करेल, काय उत्तर दिलं, कारण का चौकार दाखवल्याच्या नंतर मी कुठे थांबणार नाहीये, माझ्यामध्ये काय कॅमेरा दाखवून दिलं. इथनं मात्र मयू ठाकूरला मैदान सोडावं लागेल आणि दुसऱ्या बाजूने मयूर मात्रेच्या माध्यमातून गौरीपाटा संघ कमबॅक करतोय. डीजे मयूर ठाकूर मैदानाच्या बाहेर मात्र येतो, मात्र मयूरने आपलं काम चौकपणे बजवलं. मयूरचा पण जरा बॅटिंगचा विचार केला, दरम्यान 3 चौकार आपल्याला पाहायला पडले मयूरच्या बॅटमधून, त्याच्यानंतर 2 षटकार 28 धावांचं योगदान, माफ करा 4 चौकार 30 धावांचं योगदान. चंदन मयूर आता मात्र संघाच्या संघनाक जाता स्ट्राईक हँडला, काय गोलंदाजी होतीये, खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी, पडल्याच्या नंतर चेंडू मात्र काय बाउन्स झाला, खूप चांगल्या प्रकारची वेरिएशन आहे. मात्र मयूर ठाकूरला बाद केल्याच्या नंतर कमबॅक करण्याची एक चांगली नामी संधी आहे, मात्र त्या संधीचा सोनं करण्याचा प्रयत्न, कारण का मयूर एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि इथनं मयूर मात्रे गौरीपाटा टीमला मॅचमध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय, वापसीचा प्रयत्न होतोय. यावेळेस अजून एक चांगला चेंडू स्ट्राईक
मात्र यावेळेस घेण्याचा प्रयत्न आहे. मात्र इथनं फलंदाजाला मैदान सोडावं लागतोय. सांघिक यश आता मात्र संघाचे संघनायक मैदानाच्या बाहेर. थँक यू डीजे. चांगली वापसी. मात्र स्ट्राईक साठी नॉन स्ट्राईकला उभे होते. मात्र स्ट्राईक साठी खूप धडपडत होते, कारण का नॉन स्ट्राईकला ते उभे होते. खूप त्यांच्यामध्ये धडपड सुरू होती आणि आता मात्र स्ट्राईक येते स्वप्निलला. यावेळेस काय गोलंदाजी केली जाते, अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती चौकार आल्याच्या नंतर मयूरने दाखवून दिलाय की मी सुद्धा मात्र कमी नाही, मी सुद्धा चांगला खेळ करू शकेल. चांगली गोलंदाजी, कारण का जास्त वर्षाचा अनुभव नाहीये, मात्र जेवढा अनुभव आहे तेवढा मात्र जोर लावला जातोय. स्वार कार्ड खेळले, धावा नक्कीच येतील. आउटफील पास आहे, थर्ड मॅनला मात्र चेंडू त्यामध्ये झोपत नसेल. चौकार इथनं आलाय आणि या चौकाराच्या मध्ये षटक क्रमांक संपला गेला चौथं. चार षटकाचा खेळ झाला कंप्लीट आणि चार षटकाच्या अखेरीस पलकावरती एकूण धावांचा आपण विचार केला तर 58 धावा दहा पलकावरती इथनं बनवल्या गेल्यात. तर 59 धावांचा लक्ष्याचा पाठला करावा लागेल. मात्र गौरीपाडा संघाला इथनं मात्र कमजोर समजून जमणार नाहीये. गौरीपाडा संघाची ताकद आहे त्यांची फलंदाजी. त्यांच्याकडे आहे रवी म्हात्रे, हेमंत म्हात्रे आहेत, बंटी शेळके आहेत, मयूर म्हात्रे आहेत, विश्वास आहेत. फलंदाजी खूप फोलवरती आहे. म्हणजे हा सामना आपल्या रप अँड टप पाहायला भेटेल आणि एक चांगली मॅच, एक दर्शनीय प्रेक्षकने सामना प्रेक्षकांना पाहायला भेटेल. डीजे आमचे दिलीप पाटील पडलेगावचे शुभागमन झालं आहे. तर विनंती त्यांना की आपण या लगेच व्यासपीठावरती आपले स्वागत आहे. आयोजकांच्या माध्यमातून बाईक गँग आयोजित आहे गावदेवी चषक 2018 वसार. दिलीप पाटील शुभागमन झालं आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व आमच्या मान्यवर सन्माननीय क्रिकेटचे चाहते आहेत. तर त्यांनाही विनंती आहे की आपण लगेचच यायचे व्यासपीठावरती. आपले स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चला आपण लगेचच मॅच स्टार्ट करूया, कारण का आपल्याकडे जास्त अजिबात एवढा वेळ नसेल, कारण का शेवटचा अंतिम दिवस आहे. याच्यानंतर मात्र अजून एक मॅच आहे, त्याच्यानंतर मात्र मेगा फायनल पारितोषिक वितरण
सोहळा असणार आहे, बक्षीस समारंभ असणार आहे, मान्यवरांचं स्वागत असणार आहे. तर आपण जाऊया मॅचकडे. मॅचमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारची रपंटप मॅच पाहायला मिळेल. एका बाजूने गौरीपाडा संघ तर दुसऱ्या बाजूने आदर्श पडले संघ. मॅच कशा असेल, कशा प्रकारचा खेळ असेल, इथनं कशा प्रकारची फलंदाजी केली जाईल ऐकण्यासाठी आपण जाऊया पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती ओमकार शेट्टे. थँक्यू सो मच राहुल. शरीर माणसाचं आणि काळीज भागाचं इजाची अदा म्हणतं महाराष्ट्राची सारी जनता माझ्या शिवबाबावरती फिदा. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांसाठी नतमस्तक होऊन जाऊया मॅचमध्ये. दुपारचं सत्र मैदानावरती सुरू आहे. वातावरण जेवढं गरम आहे सामना देखील तेवढाच गरम आणि फलंदाजी देखील तेवढीच दमदार होती आहे. हेमंत म्हात्रे चौकारांना सुरुवात करतोय. चार धावा. पहिल्या सेशनमध्ये खूप चांगली बॅटिंग मयूर ठाकूरनं स्वप्नील म्हात्रेनं केली आणि टार्गेट लावलं फलकावरती तब्बल 58 चार षटकामध्ये आणि 59 धावेचं लक्ष आता मात्र गाठायचं आहे. सेकंड सेशनमध्ये गौरीपाडा टीमला आणि त्या अनुषंगानं पावलं देखील उचलली आहेत. पहिल्याच बॉलवरती चौकारांना सुरुवात केली आहे हेमंतनं. 200 30 सकलच्या बाहेर तुम्ही पाहू शकाल. एक फिल्डर आहे काऊ कॉर्नरला हर्षल, एक फिल्डर लॉंग ऑफला मयूर ठाकूर. हा चेंडू अतिशय चांगला होता. हलक्या हातानं या बॉलला फक्त फ्लिक केला, फ्लिक ऑन द रेस्ट. निगीज आपल्या मनगडातली ताकद दाटगवीने दाखवत असताना चेंडूला फक्त वळवलं आणि या ठिकाणी शुभागमन झालं आहे सन्माननीय आकाश म्हात्रे यांचं. मी विनंती करतो त्या व्यक्तिमत्वाला या मंचावरती. त्याचबरोबर दिलीप पाटील पडलेगाव ते देखील आपल्यासमवेत जॉईन होत आहेत. नेहमीच मोठं योगदान असतं आदर्श पडलेगाव टीमसाठी. त्या व्यक्तिमत्वाचं संघ पोहोचला आहे या ठिकाणी 6 आकड्यावरती. स्वप्नील तयार. हा चेंडू यावी फटका फसला आहे. चेंडू हवेमध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडू खाली. व्हॉट अ कॅच. राकेश कुंभार चेंडू खाली आले आणि अतिशय चांगलं जजमेंट या ठिकाणी पाहायला मिळालं आणि पहिला धक्का एक मोठी शिकार या ठिकाणी करतोय स्वप्नील म्हात्रे फलंदाज बाद. गोलंदाज तयार होईल त्या ठिकाणी स्वप्नील. पहिलं मोठं यश त्या ठिकाणी मात्र स्वप्नीलला मिळत आहे. फलंदाज हेमंत बाद झाल्यानंतर रवी येतोय. हा चेंडू अपील नक्कीच झालाय, स्ट्रॉंग अपील आहे. अंबरवरती नक्कीच त्या ठिकाणी अपेक्षा होत्या स्वप्नीलला. यावेळी फलंदाज त्या ठिकाणी सुखरूप असेल. स्वप्नील म्हात्रे खूप चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी करतोय. एक चौकार आल्यानंतर स्वप्नील हे नाव काय कसं कमबॅक करावा ते मात्र दाखवलं स्वप्नीलनं. आता फिल्डिंगमध्ये थोडे चेंजेस. एक फिल्डर लॉंग ऑन आणि एक फिल्डर आता मात्र मिडविकेटला असेल हर्षल. एष्ट्यांच्या भूमिकेमध्ये आहे तेजस म्हात्रे, अतिशय चांगला खेळाडू. स्वप्नील तयार होईल. खूप सुरेख कमबॅक केला स्वप्नील म्हात्रेनं पडलेगाव टीमसाठी. टार्गेट खूप मोठं आहे 59. यावेळी मिस टायमिंग शॉट आहे. जपेश पुढे सरकलाय, सोपा झेल त्या ठिकाणी मात्र मिस केलाय. जपेश पाटील होते फिल्डर त्या ठिकाणी आणि या ठिकाणी मात्र एक रन मिळेल जनुमान गौरीपाडा टीमला. एकने संघ पुढे जातोय. टीमची टोटल फलकावरती 7. चेंडू कंप्लीट झालेत 5. अंतिम बॉल पॉवर प्लेचा पहिल्या बाकी आहे. 4 षटकांची मॅच आहे. 59 एक मोठं लक्ष गाठायचं आहे त्या ठिकाणी गौरीपाडा संघाला. गौरीपाडा संघ कुठेतरी संकटामध्ये सापडलाय, कुठेतरी अडकलाय या मॅचमध्ये. म्हणजे इथून देखील रवीमध्ये क्षमता आहे ही मॅच बनवण्याची, या मॅचमध्ये विजय संपादन करून देण्याची जयनुमान गौरीपाडा टीमला. आणि एक फायटर फलंदाज आहे, व्यावसायिक क्रिकेटचा खूप मोठा अनुभव आहे. एक असा खेळाडू कल्याण ग्रामीणमधला जो सर्वात आधी सुप्रीमो ही स्पर्धा व्यावसायिकमधनं खेळला.
यावेळी त्याची शिकार तिथे होतीये आणि आता ही मॅच कंप्लीटली टर्न केली आहे. स्वप्नील मात्रेनं आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती दोन मोठ्या शिकार या ठिकाणी केलेत आणि दोन मोठे धक्के गौरीपाडा संघाला लागल्यानंतर पावरप्लेमध्ये फक्त धावा आल्यात 7 आणि गडीमात बाद झालेत 2. धावा या ठिकाणी आलेत म्हणजे आता सरासरी खूप लांब जाईल. प्रति षटकामागे 17.33 ही सरासरी जमवावी लागेल ती म्हणजे फलंदाजी करणाऱ्या गौरीपाडा टीमला. सांगिक दुसरं षटक आणि वापर केल्या गोलंदाजीसाठी जपेश पाटीलचा. सेकंडवरती सलामीच्या बॅट्समन आहेत त्या ठिकाणी विश्वास म्हात्रे आणि नवीन फलंदाज येतो इन ॲट नंबर 4 बंटी शेलके. गोलंदाज तयार. गरम असताना देखील अतिशय चांगली पंचांची भूमिका. जपेश तयार. यावेळी फ्रंट फुटला आले डान्सिंग डाऊन द विकेट ऑन साईडला. फ्रंट फुटला येऊन चेंडूला फक्त फ्लिक केला मयूर ठाकूर. व्हॉट अ फिल्डिंग. नेहमी चर्चेत राहिल्या ग्रामीण भागाचा विचार केला जाईल त्याचबरोबर क्षेत्ररक्षण असो प्रामुख्यानं की 100% देत असतात आपल्या टीमसाठी मयूर ठाकूर. आणि यावेळी एक रन त्या ठिकाणी कंप्लीट होती आहे. स्ट्रायकंडवरती येतो बंटी शेलके. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विजयाचा शिल्पकार. खूप चांगली बॅटिंग त्यानं केली होती त्यामुळे मयूरच्या थोडी आधी संधी मिळाली आहे बंटी शेलकेला. यावेळी फटका चांगला आहे आणि चेंडू जातोय अक्षय कुंभारला बीट करून बॅकवर स्क्वेअर लेग क्षेत्र म्हणणं. सीमेरेषे पलीकडे संघर्षमय चौकार बंटी शेलकेच्या बॅट म्हणणं. आणि हा तिसरा धक्का मात्र लागेल जय हनुमान गौरीपाडा संघाला फलंदाज बाद. Yeah!
या ठिकाणी फलंदाज आता मात्र सगळे विश्वसनीय बाद झालेत आणि लक्ष देखील खूप लांब गेलंय, कारण अजून देखील मोठी टोटल या ठिकाणी पार करायची आहे. अजून देखील 14 बॉल 45 धावा बनवायच्या होत्या आणि इथून हा चेंडू मात्र जाईल या ठिकाणी डॉट बॉल, म्हणजे आत्ता समीकरण पुन्हा एकदा बदलेल. 13 चेंडू आणि 45 धावा, स्वप्नीलला पाया रचला विजयाचा आणि तो विजयाचा पाया कशाप्रकारे टिकून ठेवेल यासाठी जपेश मेहनत करतो आहे. खूप चांगली गोलंदाजी जपेशनं देखील साकारली. यावेळी बंटी शेकेच्या बॅटमधनं एक बुलंदी पॉवरफुल हिट आणि चेंडू जातो लॉंग ऑफला. चांगलं शेतक्षण त्या ठिकाणी दाखवलं वैभवनं, खूप दर्जेदार फिल्डिंग त्या ठिकाणी केली. आणि पडलेगाव संघाची स्ट्रॅटेजी नेहमीच आम्ही पाहिली आहे, कारण जे ग्रामीण क्रिकेटमध्ये तुम्ही मॅच जिंकत असता 5 ते 10 धावांच्या फरकानं आणि हा संघ नेहमीच 7 ते 8 धावा फिल्डिंगमध्ये सेव्ह करत असतो आणि याचं बेनिफिट नेहमीच मिळालं आहे आदर्श पडलेगाव टीमला. 2 षटकं झाली पूर्ण, जपेशनं चांगली गोलंदाजी केली, धावा आल्या फलकावरती आफ्टर 2 ओव्हर्स तुम्ही पाहू शकाल 16. गडी बाद झाली आत्तापर्यंत 3 आणि आता समीकरण उरत आहे. येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी 43 धावा बनवायच्या आहेत गौरीपाडा संघाला. डीजे सो मच. 12 चेंडूंचा खेळ आता मात्र बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये बनवायचे आहेत अजून देखील 43 रन अशक्य नाही आहे. आता गोलंदाजी समोर एक वेगवान गोलंदाज राकेश, पहिला चेंडू सागर मात्रेसाठी, फटका नक्की चांगला आहे. त्या ठिकाणी हर्षल चेंडूवरती आलेत, 1 रन होईल कम्प्लीट आणि 1 रन समीकरण बदलेल. टीमची टोटल फलकावरती लागेल या ठिकाणी 17. 11 चेंडू बाकी आहेत, धावा जमवायचे आहेत 11 बॉलमध्ये, अजून देखील 42, म्हणजे जवळजवळ अजून देखील 6 षटकार इनिंगमध्ये दाखवावे लागतील तेव्हा विजयाच्या जवळ येईल तो म्हणजे जनुमान गौरीपाडा. पहिला प्रयत्न नक्कीच केला होता बंटी शेकेनं चेंडू हवेमध्ये आणि यस इट इज आउट, फलंदाज बाद होईल आणि हा मात्र धक्का इथे लागेल तो म्हणजे गौरीपाडा टीमला. केल्या जात आलेल्या प्रत्येक मान्यवराला नक्कीच कालच्या दिवसापासून जर विचार केला जवळजवळ 100 पेक्षा जास्त सत्कार या मंचावरती झाले, म्हणजे किती मोठं आयोजन आहे तुम्ही पाहू शकाल. 2 दिवसाची स्पर्धा जणू काही 2 लाखाची असावी असं वातावरण असं क्लायमेट क्रिएट केलं बाईकी गँगनं आणि एक दर्जेदार स्पर्धा भरवण्याचं त्यांचं स्वप्न देखील साकार झालं. नवीन फलंदाज येतो मयूर आलाय यावेळी मात्र 6व्या क्रमांकावरती. जो फलंदाज एक काही सलामी करायचा गौरीपाडा टीमसाठी, एवढा क्लास आहे मयूरकडे. आता तो फलंदाज 6व्या क्रमांकावरती येतो आहे, इथून मात्र मयूरला स्वतःची गुणवत्ता दाखवावी लागेल गौरीपाडा संघाला, कारण क्षमता आहे मयूरमध्ये आणि ती क्षमता सिद्ध करतो आहे. पहिल्याच बॉलवरती चेंडूला हुक केला आहे आणि चेंडू जातो आहे फाईन लेग सीमरेषेच्या पलीकडे चौकारासाठी. संघर्ष सुरू केलाय 8 चेंडू आणि आता मात्र गरजेच्या आहेत 37 धावा 8 बॉलमध्ये. मयूर थोडंसं लवकर यायला हवा होता,
मच्छा चित्या थोडस वेगळं असतं, मग जिंकली असती हारली असती तो फरक वेगळा होता, मग अंतर नक्कीच कापलं असतं मयूर ना. आता हा चेंडू ऑफस्टिकच्या नक्कीच बाहेर आहे, पंच आम्हाला दाखवतात त्या चेंडूवरती एक धाव अतिरिक्त लाभेल गौरीपाडा टीमला. आणि आठ बॉल आता मात्र जिंकण्यासाठी 36 रनची गरज आहे, लक्ष्य खूप लांब आहे. कारण स्ट्राईक रेट नक्कीच जो सुरुवातीला यायला हवा होता, जे रनरेट यायला हवं होतं ते कोणत्याच बॅट्समॅनकडनं आलं नाही. यावी मात्र 36 धावेचा पल्ला खूप महागडा असेल. हा चेंडू मयूरसाठी व्यवस्थित चेंडू बॅटवरती आला नाही आहे. मयूरच्या एक रन त्या ठिकाणी कम्प्लीट करतायत आणि दुसरी धाव घेताना सागर मध्ये त्या ठिकाणी रनआउट होतील आणि आता समीकरण उरेल 7 चेंडू आणि 35 धावा. चेंडू शिल्लक आहेत आता मात्र 7 आणि जिंकण्यासाठी 35 धावेचं एक मोठं लक्ष या मॅचमध्ये आहे, ते म्हणजे गौरीपाडा टीम समोर. आणि 7 बॉल 35 रन पैसे कम्प्लीट करून इतिहास रचेल का धावेंचा पाठला करताना हा गौरीपाडा संघ. या विमात संघ नायक होते स्ट्राईक अँडवरती पंडू म्हात्रे, लाईन मिस केली त्या ठिकाणी. खूप चांगली गोलंदाजी आज करतो राकेश कुंभार, वेगवेगळ्या नवीन नवीन संकल्पना घेऊन व्हेरिएशन आज मात्र दाखवलं राकेश कुंभारनं. 3 षटकं झाली कम्प्लीट आणि जी मॅच एक्सेप्टेड होती राहुल, असं वाटलं की खूप चांगला संघर्ष या मॅचमध्ये पाहायला मिळेल. मग आदर्श पडलेगाव नावाप्रमाणे खेळ या मैदानावरती करतो आहे आणि गौरीपाडा टीमला कम्प्लिटली बॅकफूटला ढकललं आहे. 6 बॉल 35 धावा. सन्मानित केलं जाईल या ठिकाणी दिलीप फुलोरे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करूयात. आकाश म्हात्रे यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्याचबरोबर भिवंडी विभागातनं विशाल मस्के आणि रॉयल बंडा हे देखील ही मॅच एन्जॉय करतायत, ऑनलाईन आमच्यासोबत संलग्न झालेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. कारण त्यांच्या माध्यमातून देखील एक मोठी स्पर्धा होते भिवंडी विभागामध्ये. श्यामशेठ घरत आणि आकाश घरत यांच्या माध्यमातनं सुजाता चषक. मग यावेळी फलंदाज बाद होईल लेग बिफोर विकेट LBW मयूर म्हात्रे. साईड झाली आहे या मॅचमध्ये, जास्त नक्कीच मजा नाही आहे. तर यानंतर नक्कीच जी फाईट तुमच्या समोर येईल ती लढत मात्र खूप मोठी असेल. आणि यावेळी यश ती वाकवली आहे आणि अजून एक यश संपादन करतोय गोलंदाजी करताना अक्षय कुंभार. एक देखील हॅट्रिक या स्पर्धेमध्ये झाली नाही आहे. पैसे इथे हा विक्रम नोंदवला जाईल का आणि त्यासाठी फिल्डिंग अटॅकिंग सजवत असताना स्वप्नील म्हात्रे हीच तर स्ट्रॅटेजी असते. कारण ज्यावेळी इरफान पटाल क्रिकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती उभे होते पाकिस्तान टीम समोर, त्यावेळी 11 च्या 11 खेळाडू अतिशय क्लोज आणले होते MS आणि त्यानंतर युसुफचा बोल्ड करून विकेट हॅट्रिक कम्प्लीट केली होती इरफान पठाण 2007 ला. यावेळी रनआउटची संधी नक्कीच असेल आणि अजून एक गडी
त्या ठिकाणी मात्र बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात आणि हा लागलेला मात्र जवळजवळ सातवा धक्का गौरीपाडा टीमला. फलंदाज येतोय आता मात्र चेंडू कंप्लीट झाले या ठिकाणी जवळजवळ तीन चेंडू अजून देखील शिल्लक आहेत अक्षयचे. मग ते यावेळी चेंडू त्या ठिकाणी स्किट झाले स्वतः अक्षय आणि चेंडू त्याच्या हातामधनं थोडासा लांब जातोय. मग नशीब चेंडू बॅट्समॅनपर्यंत आला नाही आणि आता एक फनी शॉट तुम्हाला पाहायला मिळाला असता नक्कीच वडवलीला स्पर्धा झाली विश्वनाथ म्हस्कर यांच्या माध्यमातनं शिवसेनेची. त्यावेळी प्रेम भोईरनं असाच एक चेंडूवरती मोठा फटका रिव्हर्सचा दाखवला होता. फनी शॉटमध्ये ती क्लिप तुम्ही पाहू शकाल. विकेटपासून लांब जाऊन तो फटक्यामध्ये दाखवला होता प्रेम भोईरनं जे उंबार्लीच्या टीममधनं बिलॉंग करतायत. गोलंदाज तयार. यावेळी रिव्हर्स अटेंड केला आहे. एक्झॅक्टली आता करायचं काय आहे, तुम्ही सामना हरलात तुम्हाला ऑलआउटपासून टीमला वाचवायचं आहे आणि अशा मुमेंटला जर तुम्ही रिव्हर्स खेळायला गेलात तर नक्कीच ऑलआउटचा मान या ठिकाणी मिळू शकेल आदर्श पडलेगाव. त्या गोष्टी कुठेतरी विचार करायला हवा कारण क्रिकेट फक्त मोठ्या फटक्यांनी खेळलं जात नाही. क्रिकेटसाठी लावावं लागतं ब्रेन, ते ब्रेन देखील शार्प असावं लागतं. कुठल्या सिच्युएशनला तुम्ही काय करताय नक्कीच याचा विचार तुम्हाला करावा लागतो. गोलंदाज तयार. चार चेंडू झालेत कम्प्लीट, दोन चेंडू अजून बाकी आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड केला. यावी अपील नक्कीच झाली आहे. पायचं पहिलं निर्धाव षटक काल एक पाहायला मिळालं रिद्धेश पाटीलकडनं, आज दुसरा मेडन ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळेल का. मेडन ओव्हरची संधी आहे. स्वप्नील क्लोज येत आहेत मात्र बाकी फिल्डर खूप लांब आहेत. पायचा निर्धाव षटक या ठिकाणी येईल का. कारण फिल्डिंगमध्ये जास्त सजावट केली नाही आहे निर्धाव षटकासाठी. मी तुम्हाला करायला हवी होती आदर्श पडलेगाव टीम ना, कारण तो तुमचा एक विक्रम असतो तुमच्या टीमच्या नावावरती, तुमच्या टीममधील प्लेयर्सच्या नावावरती. मात्र हा चेंडू डॉट जातो आणि यावेळी या स्पर्धेचं दुसरं निर्धाव षटक. एकदा टायनचा गजर होऊ द्या अक्षय कुंभारकरसाठी कुंभारसाठी आणि दुसरं निर्धाव षटक अक्षय कुंभारच्या नावावरती. वेल प्ले. तसेच राजेश गायकर आणि सुभाष गायकर यांचा सत्कार मध्ये या ठिकाणी केला जाईल आणि सन्मानित करण्यासाठी आपण इन्व्हाइट करूया दिलीप दादा फुलोरे यांना त्यांच्या शुभ हस्ते.